अर्कचित्रांची सर्वांग सुंदर किमया। अर्कचित्र रसिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी चित्रकाराने घेतलेली मेहनत प्रत्येक बिंदूत प्रत्येक रेषेत पाहायला मिळते। चित्रकार अर्कचित्रासाठी ज्या व्यक्तीची ज्या चेहऱ्याची निवड करतो ती मनाच्या अंतरंगात संपूर्णतः विणलेली असते। व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव कागदावर रेखाटताना त्याची चित्रशैली पणाला लागते, हे निःसंशय सत्य आहे। चित्रकार अतिशय बारकाईने त्याच्या विशिष्ट शैलीतून बारकावे साकारण्याचा प्रयत्न करत असतो। या बारकाव्यांसाठी अधिक खोलावर जाण्याची त्याला सुवर्ण संधी असते। त्या संधीचं सोनं करण्याचा तो चित्रकार सर्वस्वी प्रयत्न करतो। अर्कचित्रातील व्यक्ती एक खास व्यक्तिमत्व असेल तर अर्कचित्रकाराची जबाबदारी नक्कीच वाढते। बारकावे टिपण्यापासून ते प्रत्यक्ष साकारण्यापर्यंत अर्थाचा अनर्थ होणार नाही ना याकडे त्याला विशेष लक्ष द्यावं लागतं। अर्कचित्र व्यंगचित्रापासून दूर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न रसिकाला ओळखता येतो, एवढा तो स्पष्ट आणि सच्चा असतो। चित्रातील व्यक्तिमत्वाची देहबोली स्पष्टपणे दाखवण्यात चित्रकार यशस्वी होतो, तेव्हा त्याला रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळते। अर्कचित्र रसिकांच्या चेहऱ्यावर हास्याच्या तुषारांना जन्म देतो, हा प्रत्येक अर्कचित्रकाराचा नेहमीचा अनुभव आहे। अर्कचित्रातील रसिकाची ओळख पटताच रसिक त्यांच्या मनातील त्या व्यक्तीची संदर्भातील मुद्दे पडताळून पाहू लागतो आणि तेवढा वेळ तो रसिक त्या चित्रात मग्न होतो हे विशेष। अर्कचित्रकाराची स्वतःची खास चित्रशैली तो रसिकांच्या मनावर बिंबू शकतो। ही अर्कचित्र पाहताना रसिकांच्या चेहऱ्यावर प्रकट होणारा आनंद हीच चित्रकाराची ऊर्जा असते। अर्कचित्रांची परंपरा जुनी असली तरी आजचे नव्या दमाचे अर्कचित्रकार ह्या कलेला नवे आयाम घालून देत आहेत, यात शंकाच नाही।